लागलो काय झालं मी मनात विचार करायला लागलो काय झालं बाबा हे म्हणजे मी एका दिवसात एवढं लोकप्रिय कस काय झालो असा कुणाचा पण नाद करायचा पण साहेबाचा नाद करायचा नाही. मला वाटलं हे ते समजले नाही. तुमच्यासोबत मोदी आहेत तुमच्याकडे काय मी म्हणलं आमच्याकडे साहेब आहेत. सर्वात आधी आदरणीय साहेबांचं बीड जिल्हा बीड जिल्ह्यातून आलेले सर्व आपण साहेबांच्या प्रेमी आपल्या सर्वातर्फे बीड जिल्ह्यातर्फे आदरणीय साहेबांचं मी स्वागत करतो. आदरणीय साहेबांचे आभार मानतो की साहेबांनी देशाची भूमिका ही ठरवायचा मान आपल्या बीड जिल्ह्याने दिल्याबद्दल मी मनापासून बीडच्या आणि बीडच्या जनतेच्या वतीने साहेबांचे मी आभार मानतो. आदरणीय साहेब राजकारणात भूमिका ही सगळ्यात महत्वाची असते. आवड साहेब मी ज्यावेळेस आघाडीमार्फत बीडमध्ये नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदला आघाडी केली होती तेव्हा सुद्धा लोकांसमोर ही स्पष्ट भूमिका केली होती आम्ही काही जरी झालं तरी आम्ही पवार साहेबांसोबत आहेत. बीड जिल्ह्यातले लोक बीड जिल्ह्यातले मतदारसंघातले लोक ह्याचे साक्षीदार आहेत. माझी पंचायत समिती गेली साहेब जिल्हा परिषद आम्ही धुडकून लावली पण आम्ही साहेबांना सोडलं नाही आणि साहेबांनी मला तिकीट दिलं आणि साहेबांच्या आशीर्वादामुळेच मी साहेब निवडून आलो. यावेळेसची परिस्थिती मला असं वाटतं महाराष्ट्रात ही पहिल्यांदाच झाली. दर वर्षभराला सरकार बदलत होती. आवड साहेब पहिल्याची शपथविधी पण पहिल्याच्या शपथविधीमध्ये मी पहिला आमदार होतो. जयंत पाटील साहेबांनी फोन केला होता साहेब जयंत पाटील साहेब तुम्ही मला फोन केला होता पवार साहेबांच्या पहिली शपथविधी पहिला आमदार म्हणून मी तिथं आलो होतो. कोणका माझी भूमिका ही स्पष्ट होती साहेब. दुसऱ्या वेळेस ही परिस्थिती झाली पहिल्यांदा सोशल मीडियावरती माझी भूमिका आमदार म्हणून मी पहिल्यांदा जाहीर केली. मी वारंवार भूमिका ही शब्द का बोलतोय की जेव्हा आपण निवडणुकीला उभा राहतो तर एक पक्षाची भूमिका असती आणि ती भूमिका घेऊन आपण मतदारसंघामध्ये लोकांसमोर प्रचाराला जातो आणि ती भूमिका बघून जी मोठ्या साहेबांची पुरोगामी विचार होती त्या भूमिकेला लोक मतदान करतात. साहेब आपण मला जिल्हाध्यक्ष बनवलं जयंत पाटील साहेबांनी मला जिम्मेदारी दिली पण आवर्जून मी आपल्याला सांगतो की मी आमदार झाल्यानंतर माझा एवढा सत्कार झाले नव्हते तेवढं त्यावेळेस जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून पार्टीने आपण जेव्हा माझी निवड दिली तेव्हा लोकांनी माझे तेवढे सत्कार केले साहेब. मतदारसंघातल्या बैठकी दिल्या जिल्ह्यामध्ये आम्ही परत बैठकी घ्यायला निघालो. साहेब मी एकटाच आमदार होतो पण आवर्जून सांगेल साहेब की जिल्ह्यातले दरेकर नाना असतील आपले बाळासाहेब होके पाटील असतील आमचे सलीमबाई असतील उषाताईचं तर साहेब कॅन्सरची त्यांची ट्रीटमेंट चालू आहेत. आवड साहेब प्रत्येक बैठकीला ते उपस्थित राहिले मला तिथं आशीर्वाद देण्यासाठी. जिल्ह्यात फिरत असताना प्रत्येक तालुक्यावाईज आम्ही बैठकी घेतल्या आणि बैठकीचं रूपांतर हे साहेब हे सभेमध्ये झालं. मला वाटायला लागलं काय झालं मी मनात विचार करायला लागलो काय झालं बाबा हे म्हणजे मी एका दिवसात एवढं लोकप्रिय कस काय झालो मला लोक एवढे डोक्यावर कसे घेले. तेव्हा मला लक्षात आलं ही माझी जादू नाही ही पवार साहेबांची जादू आहे. पण साहेब जिल्ह्यातल्या लोकांना काही कळालं नाही अजून त्यांचा गैरसमज झाला. आता ते जेव्हा लोकांमध्ये जातील तर त्यांची जागा त्यांना निश्चितपणे लोक दाखवून देतील. काय भाषण करायची आम्ही मोठ्या व्यासपीठावर कधी साहेब भाषण केलं नाहीत. आम्ही भाषण बघायचो काय भाषण असा असा शिकार
पण एका महिन्यातच मी नाव कुणाचं घेतलं नाही बरं का, परत म्हणताल तुम्ही नाव घेतलं म्हणून. आणि काय लगेचच एक भाषण तर लय भारी, कुणाचा पण नाद करायचा पण साहेबाचा नाद करायचा नाही. मला वाटलं हे ते समजले नाही. पण येणाऱ्या काळामध्ये साहेब सर्वसामान्य लोक हे तुमच्या सोबत आहेत साहेब, कुणी जरी लोक सोडून गेले काही फरक पडणार नाही साहेब. मला एक लोकांनी प्रश्न विचारला की सत्ता की साहेब, प्रश्न संपायच्या आधीच महबूबराव म्हणलं साहेब विचार सुद्धा गेला नाही. मला काकूंनी हयात असताना सांगितलं होतं, मी मागच्या भाषणात सुद्धा सांगितलं होतं की आदरणीय पवार साहेबांसोबत आपण भूमिका घेतलेली आहे आणि कायमस्वरूपी त्यांच्या पायापाशीच राहा, शेवटच्या श्वासापर्यंत आदरणीय साहेब तुमच्याच पायापाशी राहणार एवढं सांगतो. शेवटचा एक मुद्दा घेतो की मी सत्तेच्या बाहेर पडल्यानंतर काही ठराविक आमदार आम्ही होतो, काही आमदार म्हणले लोक म्हणले की आम्ही सत्तेमध्ये आहेत, महासत्तेमध्ये आहेत, आमच्यासोबत मोदी आहेत, तुमच्याकडे काय आहे? मी म्हणलं आमच्याकडे साहेब आहेत. आणि साहेब बीड जिल्ह्याची आणि मराठवाड्याची जनता ही स्वाभिमानी आहे साहेब. कुणी जरी इकडं तिकडं गेलं साहेब तरी आयुष्यभर तुमच्या सोबत तुमच्या विचाराला जुळून राहणार एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.